अकोल्यातील खरपलोणी गावातील बन्सी नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करणारे 14 कामगार नाल्याला पूर आल्यानं 8 जुलैच्या रात्रीपासून अडकले होते. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि वंदे मातरम आपत्कालीन पथकानं रेस्क्यू करून पाण्यातून बाहेर काढले. रविवारी दुपारपासूनच अकोला जिल्ह्यात संततधार सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय. हे कामगार बांधाऱ्याचे काम करून त्याच ठिकाणी झोपतात. रात्री अचानक पाण्याचा जोर वाढल्यानं हे कामगार त्याच ठिकाणी अडकले होते. सुदैवानं यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. तरी 8 वाजेपासून पाऊस चालू होता. सकाळी 3:30-4 वाजेपर्यंत पाऊस चालू असल्यामुळं ह्या नदीला पूर आला आणि पुराचं पाणी पुलाच्या वरतून जात होतं. जात असताना ते चारही बाजूंनी एवढं पाण्याचा हे होता का आम्हाला तिथून निघणं अवघड होतं. या रेस्क्यूच्या टीमनी आज सकाळी आम्हाला मदत केली आणि आम्हाला तिथून बाहेर काढलं. काय घटना झाली? खरपखुर या गावामध्ये आम्हाला माहिती मिळाली की जिल्हा परिषदामार्फत मानकीगरजी स्थानिक तलाठी आणि आमचे मित्र हरिहर निमकंडेजी यांनी अशी माहिती दिली की काही खरपखुर्दमध्ये काही लोक अडकलेले आहेत. पुलाचं काम चालू आहे आणि त्या पुलाच्या कामाच्या वरतून पुलावरून पाणी चालू आहे. तर जिल्हा परिषद माहिती दिल्यामुळे आम्ही वंदे मातरम आपत्कालीन पथकची टीम घेऊन कुरणखेडची टीम घेऊन या ठिकाणी पोहोचलो खरपखुर्दमध्ये आणि 11 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना बाहेर काढलेलं आहे. महान्यूज 7 करिता गुलाम मोहसिन, अकोला. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर. अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.